अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी. अमरावतीमध्ये कालच्या हिंसक मोर्चानंतर आज बंदचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र आजही या बंदला हिंसक वळण मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. तिथली दृश्य आपण पाहतोय. त्रिपुरामध्ये मुस्लिमांवरती झालेल्या कथित अत्याचाराप्रकरणी अमरावतीमध्ये बंद पुकारण्यात आलेला होता, पण या बंदला आता हिंसक वळण पाहायला मिळत आहे. काल अनेक ठिकाणी, राज्यातल्या अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून या मोर्चांदरम्यान दुकानांमध्ये दगडफेक करण्यात आली होती, दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. अमरावती मधली सध्याची चित्र आपण पाहू. प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. प्रणय, अमरावती मधलं काय चित्र आहे? परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतीये का? काही तांत्रिक अडचणींमुळे प्रणय निर्माण यांचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर अमरावती मधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय. आंदोलनकर्त्यांकडून सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काही आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये आपल्याला काठ्या सुद्धा पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं सध्या आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत. आंदोलनकर्त्यांकडून सध्या पुन्हा एकदा दगडफेक करण्यासही सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रणय, अमरावती मधलं काय चित्र आहे? परिस्थिती हाताबाहेर जातीये का? नक्की आपण बघू शकतो की काल जो मोर्चा निघाला होता त्याचा निषेध म्हणून आज जो अमरावती बंद पुकारण्यात आलेला आहे त्याला सुद्धा आता थोडं हिंसक वळण मिळालेलं आहे. तोडफोड करत आहे मोटरसायकलची. सध्या खूप परिस्थिती हे हिंसक होत चाललेली आहे. खूप आक्रमक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आंदोलक. घोषणाबाजी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सगळं बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी कालच केलं होतं. भाजपाने व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला होता. परंतु आज सकाळी जर आपण बघितलं तर मुख्य चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळे जमलेले होते आंदोलक. आणि आता त्याला जे रस्त्यात दिसतंय त्याला बंद करा म्हणून जबरदस्ती पण काही युवक मंडळी करताना आपल्याला यावेळी पाहायला मिळत आहे. हा बंद नेमका कोणाकडून पुकारण्यात आलाय प्रणय? हा, हे भाजपाकडून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु आता यामध्ये जे युवक मंडळी मोठ्या प्रमाणात सहभाग झालेली आहे, आता हे युवक नेमके कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या संघटनेचे हे काय कळू शकलेलं नाहीये. आंदोलक पण खूप आक्रमक झाले. काय प्रकारच्या घोषणा दिल्या जातात इकडे? घोषणा कोणत्या ऐकू येत आहेत? घोषणा फक्त यांचं एक जय श्रीराम बस असं एकच घोषणाबाजी सुरू आहे सगळ्या आंदोलकांची. पोलीस फौजफाटा तोकडा पडतोय का या आंदोलकांना रोखण्यासाठी, आवरण्यासाठी? पोलिसांचा खूप तगडा बंदोबस्त आहे. पोलिसांचा सगळे चौकात राज्य राखीव पोलीस दलांचे पोलीस पण तैनात करण्यात आलेले, अमरावती शहराचे पण पोलीस तैनात करण्यात आलेले आहे. आणि नागपूरचे जे आयजी आहे संदीप पाटील ते सुद्धा अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं पण परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचं पण लक्ष आहे. साधारण किती पोलीस फौजफाटा इथं तैनात करण्यात आलाय? कारण का आंदोलन आता आणखी हिंसक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हातामध्ये मोठमोठे दगड आहेत आंदोलनकर्त्यांचे आणि ते दगडफेक करतानाही आपल्याला दिसत आहे. काल जवळपास राज्य राखीव पोलीस दलाचे 200 ते 250 कर्मचारी हे काल रात्री सायंकाळपासूनच तैनात करण्यात आलेले होते. आज सकाळी परत 300 ते 500 जवळपास जे पोलीस कर्मचारी ते मुख्य चौकामध्ये तैनात करण्यात आलेले आहे. सगळीकडे कडक बंदोबस्त आहे. पण या आंदोलनकर्त्यांना आता रोखलं का जात नाहीये? हा, खूप आक्रमक आहे. आणि हे आता छोट्या छोट्या ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यामध्ये हे आंदोलक शिरलेले आहे. त्याच्यामुळे मुख्य चौकामध्ये पण मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलक जमलेले आहे. आणि हे जे मॉप आहे हा मॉप छोट्या छोट्या गल्लीमधून जात आहे. प्रणय, हा बंद पुकारण्यामागचं, बंदला आवाहन करण्यामागचं नेमकं प्रयोजन काय होतं, कारण काय होतं, काय घटना घडलेली आहे?
काल जे मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये जे काही हिंसक वळण मिळालं होतं त्या मोर्चाला अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जबरदस्तीनं बंद केल्या, दुकानामध्ये तोडफोड केली आणि त्याचा निषेध करण्यासाठी हा भाजपने आज बंदचं आवाहन केलं. व्यापारी सुद्धा आक्रमक झाले होते. या प्रकरणी 10 व्यापाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांनी 12 आरोपींना अटकही केलेली आहे. अजून सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहे आणि आता अजून धडपकड सुरू आहे. प्रणय, जर तुम्ही दृश्य पाहत असाल, आता आपण जी टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय ती, तर अमरावतीमधला हा कोणता भाग आहे जिकडे हे आंदोलन सुरू आहे, आंदोलन हिंसक झालंय, आणि अमरावतीमधले सध्या असे कोणते भाग आहेत जे सेन्सिटिव्ह झोन आहे? हा, अमरावती शहराला जस्तम चौकाला लागून राहिली प्लॉट आहे, तिथला हा दृश्य आहे. तिथे हे आंदोलक आता संपूर्ण शिरलेले आणि खूप आक्रमक आपल्याला यावेळी पाहायला मिळत आहे. अमरावती मधले सेन्सिटिव्ह स्पॉट्स कोणते आहेत की जिकडे पोलिसांनी आता जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे? हा, तिकडे पठाण चौक म्हणून आहे इतवारा बाजार आणि पठाण चौक, तिकडे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. तसं जो मुख्य चौक आहे अमरावती शहराचा राजकमल चौक, तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. कारण 9:30 भाजपाने वेळ दिलेली होती, 9:30 सगळ्यांनी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी हे इथे जमा होतील असं आवाहन केलं होतं. त्यामुळे मुख्य चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता बघा आपण बघू शकतो पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज सुरू केलेला आहे. कारण मोठ्या प्रमाणात ते दगडफेक करतायत, पोलिसांच्या अंगावर सुद्धा आंदोलक जात आहे की आम्हाला हे नका करू. तर बघा आपण बघू शकता ही तोडफोड दगडफेक सुरू झालेली आहे. प्रणय, आपण जर पाहिलं तर आंदोलनकर्त्यांच्या तुलनेमध्ये पोलिसांची संख्या काहीशी कमी आहे आणि यामुळेच पोलीस त्यांना आवरू शकत नाहीयेत का? आणखी पोलीस फौज पाठवायचं तैनात करण्याची सध्या गरज भासतीये का? नक्की, आपण जर बघितलं तर चौकाचौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे, परंतु आंदोलकांची संख्या ही खूप वाढत चाललेली आहे. त्याचा परिणाम आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे पण तो कुठेतरी पोलिसांचा बंदोबस्त हा आता कमी पडतोय असं सध्या तरी चित्र दिसत आहे. प्रणय, साधारण किती लोक असतील या आंदोलनामध्ये? आंदोलनकर्त्यांची संख्या किती असू शकते साधारण अंदाज? साधारणतः 1000 लोकसंख्या हे जे गल्ली गल्लीमध्ये गेलेले आहे त्यांचीच आहे आणि हे सगळे युवक आहे. आणि राजकमल चौकामध्ये जे भाजपाचे जे आव्हान केलं होतं की इथे जमा व्हा, तिथे पण जवळपास 2-3 हजार सगळे आंदोलक तिथे जमा झालेले आहे. प्रणय, तू रहास आपल्यासोबत, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अमरावतीमधली परिस्थिती समजवून सांगूया. काल मोर्चाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आज बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालंय. अमरावतीमधल्या अनेक चौकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. या आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीस त्यांच्या परीनं मोठा प्रयत्न करताना दिसतात, पण आंदोलनकर्ते सध्या काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यामुळे परिस्थिती अमरावतीमधली आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्रणय निर्बाण, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणय, काल नेमकं काय झालं? नक्की, काल आपण बघितलं की काल जो दुपारी 2-3 दरम्यान मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघालेला होता, त्या मोर्चाला हिंसक वळण मिळालं होतं आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर जेव्हा हा मोर्चा निघाला त्यावेळी वाटेवर जे सुरुवातीला किराणाचा होलसेल व्यापाराचा एक व्यापारपेठ आहे शक्तिपात म्हणून, तिथे सुरुवातीला या काल झालेल्या आंदोलकांनी तिथे थोडी दगडफेक केली आणि जबरदस्ती दुकानं बंद केली आणि काही व्यापाऱ्यांना मारहाण केली असं व्यापाऱ्यांनी काल आपल्याला सांगतानी सांगितलं. पोलिसात तशी तक्रार दिली होती, त्यामुळे काल व्यापारी सुद्धा खूप आक्रमक झाले होते की अचानकपणे असं येऊन दगडफेक करून मारहाण करून दुकानं जबरदस्तीनं बंद कशी करता म्हणून असं पोलिसांना जाब विचारला. पोलिसांनी सगळ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी दाखल केल्या, जवळपास 10 व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं, 10 व्यापाऱ्यांनी तक्रार दिलेल्या आहे, मारहाण पण झाली. आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.